वैद्यकीय शिक्षण घेऊनही घरातील अडचणीमुळे त्यांनी घरीच लघुउद्योग सुरू करायचा निर्णय घेतला. आपल्या दोन अपंग मुलींना सांभाळून सीमा मिलिंद चिटणीस यांनी घरामधूनच खाद्यनिर्मिती व्यवसाय चालू केला. यामध्ये एक अभियंता असूनही त्यांचे पती मिलिंद चिटणीस यांनीही त्यांना मोलाचा हातभार लावला आहे. सुमारे 8 वर्षांपासून सीमाताईंनी चकली, भाकरवडी, शंकरपाळी, मिनी समोसा असे एकापेक्षा एक रुचकर पदार्थ निर्माण केले आहेत. हा व्यवसाय करत असताना त्यांनी काही महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा मानस सीमाताई यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना व्यक्त केला. माझे नाव सौ सीमा मिलिंद चिटणीस. मी फूड प्रोडक्शन करते, म्हणजे चकली, भाकरवडी, मिनी भाकरवडी, सामोसा, शंकरपाळी, चीज शंकरपाळी आणि मेथीपुरी 5 आयटम मी बनवते. विक्री काही महिला आहेत त्या डोअर टू डोअर जाऊन विकतात, काही बेकरींना मी माल पुरवते. प्रथम मी माझ्या मिस्टरांचे आभार मानते, कारण त्यांनी मला खूपच सपोर्ट केलेला आहे. त्यांची फार मदत होते, दोन्ही मुलींची मदत होते, आणि माझ्याकडे ज्या भाभी आहेत त्यांची तर खूपच मदत होते, आणि एक सुतारोहिणी आहेत त्यांची पण मदत होते. दिवसाला मी तसं 1000 रुपये वगैरे मिळवू शकते किंवा जास्त पण मिळवू शकते. दिवाळीत जास्त त्या नफा होतो. हां, मागणी भरपूर असते. 600 किलो 700 किलो वगैरे माल जातो दिवाळीत 8 दिवसात. दिवाळीत फक्त मी गोड शंकरपाळी करते, बाकी मी तिखट पदार्थच करते. तिखट पदार्थांनाच जास्त मागणी आहे. माझे मिस्टर आणि दोन्ही मुली माझ्या अपंग आहेत. एक मुगबधीर आहे आणि छोटी मुलगी आहे ती पायानं अपंग आहे, तिला म्हणजे चालता येत नाही. मी BMS आहे, पण तरीसुद्धा मला ह्यात आवड आहे म्हणून मी हा बिझनेस करते. मुली पण माझ्या फार चांगल्या आहेत, मग त्यांचा पण सपोर्ट आहे. जरी त्यांचा प्रॉब्लेम असेल तरी कसं तर शाळेत सोडणं आणणं हे काम मिस्टरच करतात, त्यामुळे मला मी पूर्ण वेळ ह्या कामात घालवते. मला म्हणजे खूप मोठं फॅक्टरी करायचं आहे आणि बऱ्याच महिलांना त्यात म्हणजे काम द्यायचं आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. नमस्कार, मी मिलिंद चिटणीस. ह्या माझ्या दोन्ही मुली, ही गौरी आणि ही चिन्मयी, ही मुकबधीर आहे जन्मताच आणि हिचा ही अपंग आहे. ही 12वी होऊन आता फॅशन डिझाईनचा कोर्स हिचा झालेला आहे आणि ही 12वी कॉमर्स आता करते. पण कुटुंबाला हातभार लावायचा म्हणून माझी सौभाग्य होती सीमा, हिचं नेहमीच माझ्या पाठीमागे असायचं की मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. आणि मग यातून मी पूर्वी हॉकिन्स या कंपनीसाठी नोकरी केलेली असल्यामुळं आणि घरात स्वयंपाकाची मला स्वतःला आवड असल्यामुळं मी नेहमीच माझे प्रयोग चालू असायचे काही ना काहीतरी. माझी आई अतिशय चांगली सुगृहिणी होती, तिच्या पदार्थाचं नाव अजूनही लोक काढतात. आणि यातून मग मी लहानपणी हळू बसून बघायचो की काय कसं केलं जातं, काय केलं जातं. आणि जेव्हा मार्केटमध्ये आम्ही सर्व्हे केला तर एक गोष्ट लक्षात आली की कोल्हापूरमध्ये खाण्याच्या पदार्थांना खूप मागणी आहे आणि त्यात विशेष करून तिखट पदार्थांना जास्त मागणी आहे. आणि अशातून मग पहिल्यांदा आम्ही चकली सुरू केली. चकलीचं ज्यावेळी प्रॉडक्शन सुरू केलं, पहिल्यांदा जेव्हा आम्ही चकली केली होती आमचं लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला, तर मस्त अशा खुसखुशीत चकल्या झाल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी आमचा भ्रमनिरास झाला, त्या सगळ्या चकल्या अशा स्प्रिंगसारख्या झाल्या होत्या. काहीतरी त्यातमध्ये चुकलं होतं, बिघडलं होतं, पण काय नेमकं चुकतं आहे हे शोधून काढलं आणि नंतर एक फॉर्म्युला बनवला आणि त्याप्रमाणे मग आज आम्ही चकली, भाकरवडी, मिनी भाकरवडी, त्यानंतर मोठी भाकरवडी, सामोसा अशी आमची आता आणि मेथीपुरी अशी उत्पादनं आहेत. आता काही महिलांना यांच्या माध्यमातून महिला आज काही घरोघरी जाऊन विकणार आहेत, काही ऑफिसेसमध्ये जाऊन विकतात आणि बऱ्यापैकी आज त्यांना स्वावलंबी महिला झालेल्या आहेत आणि स्वतःच्या पायावर उभारून आज त्या चांगल्यापैकी उत्पन्नाचं एक साधन त्यांना मिळालेलं आहे. आणि मलाही माझ्या या व्यवसायाबरोबर एक माझं घर सांभाळत मलाही म्हणजे माझ्या संसाराची जबाबदारी तिने चांगल्या पद्धतीने पेलेली आहे. माझं नाव चिन्मय मिलिंद चिटणीस. माझी मम्मी हा म्हणजे व्यवसाय करते, तर तिचा हा व्यवसाय म्हणजे इतर बायका काम करतात, त्यांना रोजगार मिळतो. पण आता आम्ही अपंग असल्यामुळं आम्हाला सांभाळत आमची मम्मी हा पूर्ण व्यवसाय सांभाळते. कुठंही असं हे दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर की घरी प्रॉब्लेम आहे, अडचण आहे. पण आम्हाला कॉलेजमधनं आणायचं असलं, कधी कधी बाबा गावी गेल्यामुळं सगळं मम्मीवर जबाबदारी सगळ्या पडतात. पण असं होत नाही, ती वेळात वेळ काढून व्यवसाय सांभाळून आम्हाला आमची देखभाल करते की असं नाही की काम करते आमच्याकडे लक्ष नाही.
आमची पूर्ण ती काळजी घेते. त्यातून आपला व्यवसाय कसा वाढेल ह्याकडे लक्ष देते. माझं नाव रेखा बाळासू सुतार. मी ह्या सीमा चिटणीस मॅडमचं मार्केटिंग आता 10 वर्ष करते. त्यांचा पदार्थ चांगले असते आणि ताजं ताजं असते. त्यानं गिरायक कसे गेल्या गेल्याबरोबर गेलं की घेतातच माझ्याकडनं गिरायक. कधी म्हणजे कोण हे करत नाही माझ्याकडनं.